अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशाने तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। सततच्या होणाऱ्या गॅस दरवाढी संदर्भात केंद्र सरकारला महिला आघाडीच्या वतीने पोस्टाने गौऱ्या वाटवून हे आंदोलन करण्यात आले। आज राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे महागाईच्या विरोधात आज अगडवेगळं आंदोलन आमच्या महिला आघाडींनी आज इथं केलेलं आहे। ज्या पद्धतीनं महागाई वाढत आहे, महागाईच्या विरोधात आज जी म्हणजे गॅस दरवाढीच्या विरोधात किती गरिबाला किती चटके बसत आहे याची जाणीव करण्याकरता आज तालुका अध्यक्ष महिला ते असतील किंवा शहराध्यक्ष ते असतील, तसेच आमचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरभाऊ पाटील, तसेच युवक तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांतदादा पाटील, त्याचप्रमाणे युवक शहराध्यक्ष विनोद माडी, तसेच ओबीसी शहराध्यक्ष प्रभूभाऊ झालटे, व शहर उपाध्यक्ष इम्रान भाऊ, शहर उपाध्यक्ष उत्तम भाऊ, असे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी असं आगळंवेगळं आंदोलनात पोस्टासमोर केलेलं आहेत। कारण ज्या पद्धतीने मोदी सरकार महागाई वाढत आहे, मग ते पेट्रोल असो गॅस दर वाढ असो, असे वेगवेगळ्या पद्धतीनं गरिबाला ज्या पद्धतीनं ते मारत आहे, हे कुठेतरी हे बंद झालं पाहिजे आणि कुठेतरी महागाई ही कंट्रोलमध्ये आली पाहिजे, याकरता राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे आज हे आंदोलन करण्यात येत आहे। हॅलो, आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने आणि जिल्हा अध्यक्षा वंदनाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करतो आहे आणि केंद्र सरकारला आम्ही आज गौऱ्या या पोस्टाने पाठवत आहोत। केंद्र जेव्हापासून 2014 पासून मोदी सरकार आले आणि मोदी सरकारने तेव्हा मन की बातमध्ये अच्छे दिनाचं सर्वसामान्य जनतेला स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न आज जनतेचं पूर्ण तर झालंच नाही, पण ते महागाई वाढवून प्रत्येक वेळेस महागाई वाढवून गॅस पेट्रोल डिझेल याची महागाई वाढवून सामान्य जनतेचं आज मोदी सरकारने स्वप्न पूर्ण भंग केलं आहे। आणि आता 15 दिवसापूर्वी आम्ही जळगावला पण गॅस दरवाढीविरोधात आंदोलन केलं होतं, तेव्हा 859 रुपये गॅस दर होता आणि आता 15 दिवसात परत 25 रुपयांनी वाढवून 884.50 रुपये इतक्या दराने गॅस दर वाढवला। तर त्या आणि त्याच्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकघरातले बजेट पूर्णपणे या मोदी सरकारने कोलमडलं आहे। तर म्हणून आम्ही आज मोदी सरकारला या झोपलेल्या मोदी सरकारला जाग येण्यासाठी आज पोस्टाने राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने पोस्टाने गौऱ्या पाठवल्या आहेत। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।